आता तुम्हाला मेंबर दाखवतो तर तुम्ही बघू शकता. ए बघा हा एक आहे आणि अजून दुसरा दाखवतो. तर कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. आणि आजचा ब्लॉग होतोय सुरू संध्याकाळी 8 वाजलेत आत्ता, कारण ओंकार सकाळी जो 8 वाजता गेलाय तो आत्ता घरी येतोय, कारण त्याला आज वेळच नाही भेटला. आणि आज गुढीपाडवा होता, तर आज गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आमची गुढी काय दाखवता आली नाही, कारण हा घरीच नव्हता. 8 वाजता सकाळी गेला तो, आत्ता 8 वाजता घरी आला आणि आत्ता परत 8:30 वाजता निघणार आहे. तो रात्री किती वाजता येईल काय माहिती नाही. सो मंडळी, विषय असा झालाय की आमच्या घराकडचाच पाडवा मला भेटलेला नाही आज. गुढी तर म्हणजे दुपारी मी आलो होतो, पण अर्ध्या तासासाठी घरी आलो आंघोळ करायला. सकाळी 8 वाजता बिना ब्रश करायच्या अगोदर तसाच निघालो तो घराच्या बाहेरच. झोपेतच फोन आला आणि माझ्या कामाला घेऊन मी खूप सिरियस आहे मंडळी. मी कधी उठतो आणि कधी भाडं होतं ते काल ते ट्रेन मधनं उतरलेले आणि हा झोपलेला होता. म्हणजे मला सांगितलंच नाही अगोदर की भाडं आहे, अचानक फोन केला मी बोललो आणि भाडं आलं काय तर उतरलेत कुठं आत लगेच. मग हा तसाच निघाला, तोंड पण धुतलं नाही काय नाही, चूळ भरून गेला तो. दुपारी 3 वाजता आला घरी, मग तिकडेच जेवला आणि 3 वाजता आणि मी घरी आलो तेव्हा आमचा गुढी उतरायचा टाइम झालेला. नंतर अर्ध्या वाजता गुढी आली. आता दिव्या दिसत नाही, दिव्या गेली मावशीकडे, बाबू गेलाय, लिकचं ऑप्शन आहे तिकडे गेलाय, त्याच्यामुळे घरात आता आम्ही तिघ जण आहोत. पप्पा इकडे चहाचा प्रोग्राम चालू आहे आणि मंडळी तुम्हाला जसा की तुम्ही थंबनेल बघितलाच, आज तुम्हाला आमच्या अजून 2 नवीन फॅमिली मेंबर तुम्हाला दाखवतो आता आणि त्यांची स्टोरी एकदम जबरदस्त आहे. तर पहिली गोष्ट तर चाय पिऊन घेऊया. तर आईने काहीतरी ते आमच्या हातून पुण्याचं काम झालंय असं बरेच वेळा झालंय, म्हणजे त्यांना असं वाचवलंय. तर आता पण तशीच गोष्ट तुम्हाला पहिले तर दाखवतो, एवढे छोटे आहेत आणि एवढे भारी आहेत ना, जबरदस्त. सो मंडळी पहिलं तुम्ही चाय बरोबर बघा, आईने काहीतरी बनवलंय आणि एवढं कुरकुरीत आहे ना, क्रिस्पी, बघू शकता. बटाट्याचे मंचुरियन म्हटलं तरी चालेल. आणि चावल्यानंतर असला आवाज येतो ना, क्रिस्पी झालेत एकदम जबरदस्त. आणि याची रेसिपी नक्की 2 दिवसात आवाज येतो का लागतो पण सेम मंचुरियन सारखं लागतंय. आमच्याकडे काय जेवण आहे काय, उसळ श्रीखंड पुरी भात आणि डाळ, कारण सुयर असल्यामुळे दिव्या सगळा जमणारा नव्हता. आम्हाला अडचण आहे म्हणजे. आणि हे बघा ते आता मी घरातला खातोय, आमच्या घरातला मी अजून खाल्लेला नाही आणि टाइम तुम्ही बघू शकताय. चाय पण नाही, तोंडच धुत दिला नव्हता. तर 8:05 झाली, 8:30 मी निघणार. सो पटापट चाय पिऊन घेऊया. सो मंडळी चहा तर पिऊन झालेला आहे आणि तोपर्यंत झालेले आहेत 8:15 होत आलेले आहेत आणि आता तुम्हाला मेंबर दाखवतो. तर तुम्ही बघू शकता. ए बघा हा एक आहे आणि अजून दुसरा दाखवतो. बघा आत्ता डोळे उघडले नुकते पप्पा त्यांचे, म्हणजे कालपर्यंत त्यांचे डोळे पण उघडलेले नव्हते. आणि बघा एवढे चालक आहेत ना, जबरदस्त. आता त्यांच्या भुकेचा टाइम झालेला आहे. हा हा शबा आज दिव्या नाही तर दिव्या त्यांचा एकदम केअर टेकर ते खाऊ बघा कसे करतात ते. म्हणजे दूध पिण्यासाठी हाताला हे करताय ते. बघा कसले दिसतायत बघा भारी, कोणाकोणाला आवडतात कमेंट करून सांगा. उतर तर 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 आता नका विका, आता ती हुशार झाली. एकदम आता तुम्हाला म्हणजे यांची स्टोरी सांगतो. भरवता भरवता नाही, याचे डोळे उघडक नाहीत अजून. हे बघा म्हणजे याचे डोळे अजून उघडलेले नाहीत, याचे उद्यापर्यंत उघडतील. हे एक दिवस मागचा वाटत. आणि लेट गावला, एक दिवस लेट गावला. ओ बाप्पा तसं सोडू नको, पाय बी पडत. सो मंडळी हे एकदम लहान आहे आणि आमचा भुकेचा टाइम झालाय. बघा हे बघा हे बघा हे बघा त्याला असं भूक लागलेली आहे आणि याला खाली सोडू येतो, पण याला समजत नाही अजून. ड्रॉप पप्पा असं नाही खाणार ते. नाही तसं नाही तसं नाही तसं नाही लहान होते. मंडळी टाइम झालेला आहे यांना दूध भरवायचं आता आणि याला जबर सगळ्यात जास्त भूक यायला लागलेली आहे म्हणून सगळ्यात जास्त उड्या मारतोय हा. अरे 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 खडे नरा. सो कशी कसरत करावी लागते बघा. बघा तुम्ही बघू शकताय. आणि एवढ्या फास्ट खातात ना मंडळी, जबरदस्त एकदम. आणि त्याला तर सवय झाली आता 2 दिवसात. खरं तरी भेटले कामावरती आणि पप्पांचे आणि तो घरटा होता तर घरटा मोडला आणि एक पिल्लू 1 दिवस अगोदर भेटलाय आणि हे दुसरं आहे ते काल भेटलाय मंडळी. तर वरनं खाली पडला आणि तो ओरडत होता तर पप्पांना आवाज आला, तर पप्पांनी शोधला त्याला आणि सापडला. तर त्याला मुंग्या चावलेल्या होत्या मोठ्या वाल्या 2 आणि त्या मुंग्या काढल्या तर घरटा विस्कटलेला होता
आणि हे दुसऱ्या दिवशी भेटलंय. ह्याच्या अगोदर पण आमच्याकडे भेटलेला नाही. म्हणजे मला पण एक कावडा घेऊन जात होता, मी गाडी लावली पटकन, धावत जाऊन त्याला वाचवला आणि खूप मोठा झाल्यानंतर त्याला मी सोडला बाहेर आणि नंतर ते गेला. आता हे पण लहान आहेत, बघू शकता कशा प्रकारे खात आहेत एकदम जबरदस्त. तर हे आहेत आमचे दोन नवीन फॅमिली मेंबर आणि आता तुम्हाला मध्ये मध्ये डेली पाहायला मिळणार. आता त्यांना नावं ठेवूक झाली काय आई, कसे करतायत बघा. डोळे उघडीचे प्रयत्न ते बघा म्हणजे झोपते. आताची गॅप भेटली की झोपते लगेच. कशा प्रकारे पिते बघा एकदम फास्ट. एक चांगला काम झाला आमच्याकडनं ना आई. मागच्या चिमणी भेटलेली वाटेत म्हणजे गाडीला आपटलेली, तिला पण मी घरी घेऊन आलो पण ती वाचली नाही. नंतर तिला लागलेलं भरपूर. लक्ष नाही पडतं मुंगळे खाना असते ना पप्पा त्यांना. अजून एक आवाज येत होता पण भेटला नाही कुठे पडला ते. म्हणले त्याला मुंग्याच आवाज होते. याला पण दोन तीन पकडलेले, त्याला पण पकडलेला पप्पानी घेऊन आले किशट टाकून घरी. त्यांना दिवसभर पाणी भरून ठेवलं, पाणी भरून ठेवलं. याला आता जबरदस्त भूक लागलेली आहे भयानक. थोडा वेळ आता एका पप्पा थोडा थोडा बरं. चावता 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 म्हणजे यांना भरवून घेऊया. आणि आता मी थोड्या नंतर भाड्याला निघणार आहे. फॅमिली मेंबर हे बघा याच्या डोळ्यात हळूहळू उद्या उघडतील. भूक लागली खूप. हे आता कसरत करणार म्हणजे बघा. चल 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 आता हे नका बी कहिली ना धरतात मग हातात काय चावता आता. ते कळत नाही का कसं ते असं 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 उलट झोप पप्पा खाली. तसा नाही पप्पा लागल्यामुळे. तर मंडळी पिल्लांना तर भरून झालेला आहे आणि आता काय नाही, आता टाइम झाला निघायचा माझा, 8:30 झालेला आहे करेक्ट. आणि आता जेवण किती वाजता भेटतंय काय सांगू शकत नाही, किती वेळ लागेल, लांब जायचं आहे मला. आणि इकडे आज आई घरी एकटीच आहे तर आईचं इकडे काम चालू आहे, जेवण बनवायच्या तयारीत आहे एकदम जोरात. दिव्या गेली मावशीकडे आणि दिव्या उद्या येतात ना. आणि बाबू गेलाय, अजून एक क्रिकेटचा लीग आहे एक दिवस, तर त्याच्या ऑप्शनला गेलाय दादासोबत, मित्रासोबत, माझ्या टीमच्या ओनरसोबत. तर तो पण लेट देईल 10:30 तर निघतो आता. आज काही विशेष बाकी कुठे गेलेलो नाही तर ते तुम्हाला दाखवायचे होते. बरेच दिवस चालू होते, दोन तीन दिवस झाले. हो 3 दिवस नाही आजचो, आजचा 3रा दिवस. तर गुढीपाडवा तर चुकला आमचा, काय नाही कामाच्या गडबडीत चुकला. सो म्हणजे आता निघतोय मी, नंतर येऊन ब्लॉग वगैरे एडिट करेन. सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.